नमस्कार शेतकरी मित्र, आज आपण निमोने या ठिकाणी या ठिकाणचे प्रगतशील बागायतदार प्रकाश काळेसाहेब यांच्या घरी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही 15-20 वर्षापासूनचा त्यांचा डाळिंबाचा अनुभव आहे, नंतर मागच्या 4-5 वर्षापासून द्राक्ष शेती पण ते करत आहेत. पण ह्या परिसरामध्ये खूप उत्कृष्ट दर्जाची शेती त्यांची ह्या परिसरामध्ये पाहायला मिळाली आहे. तर मागच्या 3-4 वर्षापासून त्यांनी किरणची साथ घेतलेली आहे आणि खूप चांगली वेळेला शेती करत आहेत. तर त्यांच्याकडून आपण किरणचा अनुभव आता ह्या पहिल्याच वर्षी डाळिंबाला कसा आला आहे ते आपण जाणून घेऊया. तर नमस्कार. नमस्कार. तर तुमची नेहमीची प्रॅक्टिस तर चालू होती, केमिकल सेंद्रिय शेती. बरोबर. आणि ऍडिशनल मागच्या ह्या 3-4 वर्षामध्ये तुम्ही द्राक्षाला पण हे टेक्नॉलॉजी वापरतात. हो हो, बरोबर. तर तुम्हाला त्याचा अनुभव कसा आला द्राक्षाला पण? माझ्याकडे पहिले 14 एकर डाळिंबाची बाग होती. हा. परंतु नंतर थोडस त्या मर रोगानी आणि तेल रोगानी ती डाळिंबाची बाग उद्ध्वस्त झाली. हा. थोडासा मध्ये 1 वर्षाचा गॅप पडला. त्यानंतर आपण नवीन डाळिंबाची बाग लावलेली आहे आणि आता पण लागवड चालूच आहे. गेल्या वर्षी पण लावलेली आहे, ती अजून हार्वेस्ट म्हणजे तयार झालेली नाही. परंतु ह्या वर्षी जी डाळिंबाची बाग धरला होता जो पहिलाच बहार, 2 एकरामध्ये साधारण 1-10 टन माल आपल्याला मिळाला. आज तारीख जी आहे, आज तारीख 21 जून आहे. 21/6/2024. तर पहिल्याच वर्षाला 1-10 टन माल, 10 टन माल निघाला आणि मालाची चमक क्वालिटी नाही, एकदम माल एक्सपोर्ट टाईपच होता. परंतु मार्केट दुर्दैवानी पडल्यामुळं तरी पण आपल्याला 130 रुपयाचं मार्केट मिळाले आणि चांगले पैसे मिळाले त्याचे. तरी म्हणजे मार्केट तसं जास्त होतं. हो. ईदच्या अगोदर, ईद नंतर मार्केट खाली येतं आणि त्याच्यात आपल्या तरी पण आहे. त्यात 110 रुपये मिळाले, त्यात पण समाधानी. 130 केरांच्या मार्गदर्शनानुसार किंवा केरांची साथ घेऊन आपण पिकवायला यशस्वी ठरलो, पण विक्री बाबत थोडस कमी पडलो असं काही म्हणायला हरकत नाही. 130 रुपये मिळाला ते पण सर थोडस कमीच म्हणतात. चला, आणि आता आपलं द्राक्ष जे आहे आपल्याकडे किती एकर आहे द्राक्ष? द्राक्ष 2.5 एकर आहे. 2.5 एकर. तर 2.5 एकर द्राक्षाला पण त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये ते केरण टेक्नॉलॉजी युज करतात. अगदी खरड छाटणी, खरड छाटणीपासूनच आपण त्याचा वापर करतो. हा. बॉश बॉप आणि लेमियॉन, परत स्टिकर आणि स्टिकॉन, हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण वेळच्या वेळेला वापरतो. स्लरी माध्यमातून, स्प्रेच्या माध्यमातून, परत औषधाबरोबर बी. त्याचा बी इतका भारी रिझल्ट मिळाला मला 2 वर्षात, म्हणजे 3 वर्षापासून, म्हणजे 2 वर्षापासून द्राक्षाला चालू केलं आपण. खरं तर 3rd वर्ष म्हणजे आता यायचंय, पण दोन्ही वर्षी आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळाला. डाळी द्राक्षात सुद्धा माझे 2.5 एकरामध्ये जवळजवळ 25 लाख रुपये झाले आणि मी त्याच्यात पूर्णपणे समाधानी. म्हणजे आपल्या रेट मला वाटतं किती मिळाला होता? 75 रुपयाने माल दिला होता. हा, म्हणजे मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी तो माल गेला, 75 रुपयाने दिला आणि पैसे आपले किती झाले 2.5 एकरामध्ये? 25 लाख रुपये. 25 लाख झाले. आणि आता सुद्धा 130 रुपये रेट मिळालेला आहे कशाला? डाळिंबाला. डाळिंबाला 2 एकरात मला वाटतं पहिल्याच वर्षी खूप चांगलं उत्पादन काढलं. 130 रुपये रेट आणि चांगले पैसे मिळाले. चांगले पैसे मिळाले. इतर पिकाच्या तुलनेत तर खूप चांगले मिळाले. पहिल्याच वर्षी असल्यामुळं थोडस माल सेटिंग कमी होतं, म्हणजे मापात होतं. मापात होतं माल, एकदम साईज चांगली, ग्लेझिंग चांगलं, एकदम चमकदार होत, क्वालिटी म्हणजे एकदमच नगली. याच्यामध्ये तुम्ही लोकांनी बघा, तुमचं इतर लोकांना काय संदेश द्यायचा आहे? म्हणजे जैविकची जोड घेणं गरजेचं आहे काळानुसार किंवा काय? तुम्ही जी जोड घेतली, तुमच्या मातीतले समस्या, सेटिंगच्या समस्या किंवा जे काही त्या समस्या सगळ्या तुमच्या सुटल्या आहेत? नाही नाही, बऱ्यापैकी. म्हणजे खूप 100% केरांचं मार्गदर्शन घेतल्यामुळं मला जो बदल झाला तो अगदी म्हणजे शेती करायला लागल्याच्या नंतर हा पहिलाच अनुभव म्हणलं तरी चालेल. आतापर्यंत आपण खतं वगैरे भरपूर प्रमाणात टाकत होतो, भरपूर प्रमाणात मेहनत करत होतो, परंतु असा रिझल्ट कधीच नाही आला. आणि ह्या 2-3 वर्षापासून शेतीचा पोत सुधारला, परिणामी पिकं चांगली आली आणि पिकं चांगली आल्यानंतर त्याच्यातून जे काही उत्पादन मिळत होतं आपल्याला, तर ते उत्पादन बी भरघोष मिळायला लागलं आणि परिणामी पैसे चांगले मिळायला लागले. नाही, समाधानी आहेच ना, म्हणूनच हे करतोय ना आपण, त्याचा परत परत वापर करतोय. 17 जूनला जेव्हा त्या बागेत आलो खूप प्रसन्न झालं, कारण झाडाला माल मापतच होता, कमी होत, पण एकदम प्रसन्न बागेतून हळूच वाढत नव्हतं, कारण एकदम ग्लेझिंग क्वालिटी साईज जबरदस्त होती. कारण भरपूर ठिकाणी पाहिलं, पण हे माल थोडा हटकेच होता. नक्कीच या ठिकाणी आज
असं आपण काय सांगतो अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत. कारण नक्कीच शेतकऱ्यांनी पाण्यात शेतकऱ्यांना पाण्यासारखी शेतकऱ्याला एक आदर्श म्हणून आणि शेती पाण्यासारखी शेती. नाही तो जो माल होता ना तुम्ही पाहिलेला तर व्यापाऱ्याचं पण म्हणणं आलं आणि ज्यांचा माल इथं जास्त रेटने गेला तर त्याच्याही पेक्षा त्यांनी त्यांचा माल पाहिला माझा माल पाहिला आता रेट कमी झाले म्हणून सोडा. परंतु त्यांचं असं म्हणणं आलं निमोण्यात तरी असा क्वालिटीचा माल नव्हता. नाही बरोबर दुसऱ्या कोणाचा नव्हता. हा असं रेट ईद नंतर कमी झाले त्याला वरून शायनिंग वगैरे भरपूर खूप खूप धन्यवाद सर. नमस्ते सर. नक्कीच तुम्ही या ठिकाणी मी पण साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण सुद्धा काळे साहेबांसारखी शेती आपण सगळ्यांनी करण्यात यावी आणि आपली शेतीची आर्थिक बदलू शकता. तुमची नेहमीची प्रॅक्टिस चालू आहे तशी ह्यांची पण चालू होती सेंद्रिय आणि केमिकलची. ॲडिशनल त्यांनी किरणची साथ घेतली आणि नक्कीच मी पण पाहतोय गेल्या 4 वर्षापासून त्यांच्याकडे मी येतोय आणि अगदी पाहण्यासारखी शेती आहे. कधीही कोणता बार आपण काय साहेबांच्या क्वार्टरवर येऊन पाहू शकता आणि त्यांच्यासारखी शेती करून आपल्या शेतीची आर्थिक गणित बदलू शकता. तर बळीराजासाठी खूप चांगलं असं उत्तम उदाहरण आहे की काळे साहेबांसारखी शेती तुम्ही नक्कीच करायची आहे. तर वेळात वेळ काढून किरण कंपनीच्या माध्यमातून आपलं खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही निसर्गाच्या सोबत राहून निसर्गाला कसल्या प्रकारची हानी न पोहोचता आज उत्पन्न चांगलं काढताय, निसर्गाला साथ देऊन काढताय आणि लोकांना चांगलं अन्न सर्व करताय. कारण जे काही तुमचं दाळिंब तयार होते बरोबर ते अगदी उत्कृष्ट दाळिंब तयार होऊन तुम्ही निसर्गाला जपून लोकांना एक चांगलं अन्न देताय बरोबर. तर नक्कीच हे खूप महान कार्य आपल्या